हेलो फ्रेंड्स, आज आपण प्रोबॅबिलिटी प्रॅक्टिस सेट 5.4 मधील उदाहरणाचा अभ्यास करणार आहोत. प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट इन मॅथमॅटिकल लँग्वेज व्हेन possibility of an expected event is expressed in numbers, then it is called as probability. Then it is called as probability of an event. And probability is a fraction or percentage. Probability of an event is a fraction or percentage. Formula is P of A means probability of event A is equal to N of A upon N of S. आता हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. पी ऑफ ए मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू एन ऑफ ए मीन्स नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन इव्हेंट ए अपॉन एन ऑफ एस मीन्स नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन सॅम्पल स्पेस एस. तर पहा, आता आपण ज्यावेळेस एका बॅगमध्ये काही बॉल टाकलेले आहेत वेगवेगळ्या रंगाचे, तर त्यातमधून एक बॉल आपल्याला काढायचा आहे न पाहता, तर त्या ठिकाणी वेगवेगळे प्रोबॅबिलिटी येईल. मग हे आपण ह्या पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस या फॉर्म्युलाचा उपयोग करून उदाहरण सोडवायचे आहेत. प्रॅक्टिस सेट 5.4, फर्स्ट एक्झाम्पल. इफ टू कॉइन्स आर टॉस्ड, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. फर्स्ट, गेटिंग ॲट लिस्ट वन हेड. सेकंड, गेटिंग नो हेड. तर आपल्याला या एक्झाम्पलमध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट शोधायचं आहे. मग आता पहा, सुरुवातीला आपल्याला काय दिलेली माहिती, टू कॉइन्स आर टॉस्ड. यावरून आपण त्यासाठी सॅम्पल स्पेस लिहूया. टू कॉइन्स आर टॉस्ड, सॅम्पल स्पेस फॉर दिस एच 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 टी टी एच टी टी. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इज 4. एन ऑफ एस इज इक्वल टू 4. आता आपण त्यातील फर्स्ट एक्झाम्पल पाहूया, गेटिंग ॲट लिस्ट वन हेड. मग आपण हे ए इव्हेंट गृहीत धरूया. लेट ए बी द इव्हेंट ऑफ गेटिंग at least one head, at least one head, at least one head, at least one means one or more than one. Event A is event getting at least one head means one or more. Means H H H T T H. हे तीन सॅम्पल पॉईंट्स होतील. एन ऑफ ए इज इक्वल टू 3. मग आता आपल्याला याची प्रोबॅबिलिटी शोधायची आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए मीन्स पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपाऊन एन ऑफ एस. पुट व्हॅल्यू इन दिस फॉर्म्युला. एन ऑफ ए 3 अपाऊन एन ऑफ एस 4. सो पी ऑफ ए इज इक्वल टू 3 अपाऊन 4. आता आपण
तेथील सेकंड एक्झाम्पल पाहूया, गेटिंग नो हेड. यासाठी इव्हेंट बी गृहीत धरूया, लेट बी बी द इव्हेंट ऑफ गेटिंग नो हेड. मग या ठिकाणी इव्हेंट बी आहे काय आहे, गेटिंग नो हेड. मग आपल्याला पहा, इव्हेंट बी घेऊया, गेटिंग नो हेड म्हणते म्हणजे एच नसला पाहिजे, मग काय मिळेल, टी टी एन ऑफ बी इज इक्वल टू वन. सो पी ऑफ ए इज सॉरी पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. हा फॉर्म्युला आपण वापरूया, पुट व्हॅल्यू इन दिस फॉर्म्युला, एन ऑफ बी इज वन अपॉन एन ऑफ एस इज फोर. सो पी ऑफ बी इज इक्वल टू वन अपॉन फोर. राईट डाऊन आन्सर, पी ऑफ ए इज इक्वल टू थ्री अपॉन फोर अँड पी ऑफ बी इज इक्वल टू वन अपॉन फोर. सेकंड एक्झाम्पल, इफ टू डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. फर्स्ट इव्हेंट, द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेसेस इज ॲट लिस्ट 10. सेकंड, द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेसेस इज 33. थर्ड, द डिजिट ऑन द फर्स्ट डाई इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन सेकंड डाई. मग पहा, आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे, टू डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली. राईट डाऊन सॅम्पल स्पेस फॉर इट, टू डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली. राईट डाऊन सॅम्पल स्पेस फॉर दिस, वन कॉमा वन, वन कॉमा टू, वन कॉमा थ्री, वन कॉमा फोर, वन कॉमा फाईव्ह, वन कॉमा सिक्स, टू कॉमा वन, टू कॉमा टू, टू कॉमा थ्री, टू कॉमा फोर, टू कॉमा फाईव्ह, टू कॉमा सिक्स, थ्री कॉमा वन, थ्री कॉमा टू, थ्री कॉमा थ्री, थ्री कॉमा फोर, थ्री कॉमा फाईव्ह, थ्री कॉमा सिक्स, फोर कॉमा वन, फोर कॉमा टू, फोर कॉमा थ्री, फोर कॉमा फोर, फोर कॉमा फाईव्ह, फोर कॉमा सिक्स, फाईव्ह कॉमा वन, फाईव्ह कॉमा टू, फाईव्ह कॉमा थ्री, फाईव्ह कॉमा फोर, फाईव्ह कॉमा फाईव्ह, फाईव्ह कॉमा सिक्स, सिक्स कॉमा वन, सिक्स कॉमा टू, सिक्स कॉमा थ्री, सिक्स कॉमा फोर, सिक्स कॉमा फाईव्ह, सिक्स कॉमा सिक्स. तर आपण सॅम्पल स्पेस लिहिलेला आहे, द नंबर ऑफ यस एन ऑफ यस इज इक्वल टू 36. तर पहा, टू रोल टू डाईस आर रोल्ड म्हटलं की नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट हे 36 येतील. आता या ठिकाणी इव्हेंट ए आपण विचारात घेऊया, फर्स्ट इव्हेंट ए समजूया, लेट ए बी द इव्हेंट ऑफ गेटिंग सम ऑफ द डिजिट्स, सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेसेस on the upper faces is
एटलीस्ट 10। मग आता पहा, इव्हेंट ए काय विचारलं आपल्याला, लेट ए बी द इव्हेंट ऑफ गेटिंग सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेसेस इज ऍटलीस्ट 10। ऍटलीस्ट 10 मीन्स 10 और मोर दॅन 10। सो राईट डाऊन इव्हेंट ए। मग आता पहा, अपर फेसवरील जे डिजिट्स आहेत त्यांची सम ऍटलीस्ट 10 आली पाहिजे। 4 + 5 9 होईल, 4 + 6 10, 4, 6। त्यानंतर तपा, 5, 4 यांचे ॲडिशन 9 होते, नाही जमणार। 5, 5 यांचे ॲडिशन 10 येते। नंतर 5, 6 यांचे ॲडिशन 11 येते। त्यानंतर 6, 4 यांचे ॲडिशन 10, 6, 5 यांचे ॲडिशन 11, आणि 6, 6 यांचे ॲडिशन 12। मीन्स ॲटलीस्ट 10 मीन्स 10 और मोर दॅन 10। आता नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत, एन ऑफ ए इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5, 6, एन ऑफ ए इज इक्वल टू 6। आता आपण पी ऑफ ए शोधूया। पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपाउन एन ऑफ एस। पुट वैल्यू इन दिस फॉर्मूला, एन ऑफ ए 6 अपाउन एन ऑफ एस 36 बाय कैंसलिंग 6 × 6, 6 × 6 = 36, 1 अपाउन 6। पी ऑफ ए इज इक्वल टू 1 अपाउन 6। इवेंट सेकंड पाहूया आपण, द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज 33। यासाठी इव्हेंट बी घेऊया, लेट बी बी द इव्हेंट ऑफ गेटिंग सम ऑफ द डिजिट्स, सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेसेस ऑन द फेसेस इज 33। आता पहा, इव्हेंट बी आपल्याला काय विचारला आहे, लेट बी बी द इव्हेंट ऑफ गेटिंग द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेसेस इज 33। आता पहा, मॅक्झिमम जे डिजिट्स आहेत 6, 6 यांची ॲडिशन किती होते, 12 होते। मग सम ऑफ द डिजिट्स ऑन अपर फेसेस इज 33 हे शक्य आहे का, नाही, इट इज नॉट पॉसिबल। सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेसेस 6, 6 मॅक्झिमम इज 12। मग आता 33 येईल का, नाही येणार, शक्य नाही आहे। मग इव्हेंट बी हा काय असेल, एम्प्टी असेल, एम्प्टी सेट। मग एन ऑफ बी काय आहे, झालं 0। पी ऑफ बी शोधूया, पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू एन ऑफ बी 0 अपॉन एन ऑफ एस 36 इज इक्वल टू 0 / 36 0। पी ऑफ बी इज इक्वल टू 0। आता पहा, पी ऑफ बी आपल्याला माहीत झालं, त्यानंतर इव्हेंट सी आपण विचारात घेऊया। इव्हेंट सी आपल्याला काय दिलेलं आहे, थर्ड लेट, थर्ड लेट सी बी द इव्हेंट ऑफ गेटिंग द डिजिट ऑन द फर्स्ट डाई इज ग्रेटर दॅन, फर्स्ट डाई इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन सेकंड डाई।
आता या ठिकाणी आपण इवेंट सी घेऊया. काय दिलंय पहा, डिजिट ऑन द फर्स्ट डाई इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाई. मग आता यामध्ये पहा, डिजिट ऑन द फर्स्ट डाई इज ग्रेटर दॅन डिजिट ऑन द सेकंड डाई. 2,1, त्यानंतर 2,2 येणार नाही, त्यानंतर 3,1, 3,2, त्यानंतर 4,1, 4,2, नंतर 4,3, नंतर 5,1, 5,2, 5,3, 5,4, त्यानंतर 6,1, 6,2, 6,3, 6,4, 6,5. तपा नंबर ऑफ सैंपल पॉइंट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. एन ऑफ सी इज इक्वल टू 15. आपल्याला पी ऑफ सी शोधायचं आहे. पी ऑफ सी इज इक्वल टू एन ऑफ सी अपाऊन एन ऑफ एस. आता जागेअभावी मी याच ठिकाणी लिहितो. एन ऑफ सी किती आहे? 15 अपाऊन एन ऑफ एस 36. यांचं कॅन्सलेशन करूया. 3 ने भाग जाईल. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 5 जा 15. सो 5 अपाऊन 12 इज इक्वल टू 5 अपाऊन 12. पहा या ठिकाणी पी ऑफ ए इज इक्वल टू 1 अपाऊन 6, पी ऑफ बी इज इक्वल टू 0, सी इज इक्वल टू 5 अपाऊन 12. थर्ड एग्जाम्पल, देअर आर 15 टिकेट्स इन अ बॉक्स ईच बिअरिंग वन ऑफ द नंबर्स फ्रॉम 1 to 15. वन टिकेट इज ड्रॉन ॲट रॅन्डम फ्रॉम द बॉक्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट दॅट द टिकीट ड्रॉन फर्स्ट शोज अन इवन नंबर, सेकंड शोज अ नंबर विच इज अ मल्टिपल ऑफ 5. आता पहा या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. देअर आर 15 टिकेट्स इन अ बॉक्स आणि त्या प्रत्येक याच्या तिकीटवर नंबर लिहिलेले आहेत 1 to 15. आपण यासाठी सॅम्पल स्पेस लिहूया. सॅम्पल स्पेस यस. ईच बिअरिंग वन ऑफ द नंबर्स फ्रॉम 1 to 15. मग सॅम्पल स्पेस होईल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 12, 13, 14, 15. N ऑफ यस इज इक्वल टू 15. सॅम्पल स्पेस लिहिला आपण. आता इव्हेंट ए आपण कन्सिडर करूया. लेट ए बी द इव्हेंट ऑफ गेटिंग टिकीट शोज टिकीट शोज अँड इवन नंबर. आता इव्हेंट ए आपण लिहूया. काय दिलं? ए लेट ए बी द इव्हेंट ऑफ गेटिंग टिकीट शोज अँड इवन नंबर. इवन नंबर मीन्स मल्टिपल ऑफ 2 और नंबर विच इज डिविजिबल बाय 2. आता यामधील आपण इवन नंबर्स लिहूया. 2, 4, 6, 8, 10, 12, 14. एन ऑफ ए नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन इव्हेंट ए 1, 2, 3, 4, 5, 6, 7. एन ऑफ ए इज इक्वल टू 7. देन फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए, पी ऑफ ए.
पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपाउन एन ऑफ एस हा फॉर्मुला वापरायचा आहे. पुट व्हॅल्यू इन दिस फॉर्मुला, एन ऑफ ए 7 अपाऊन एन ऑफ एस 15. याला पुढे सोपं रूप देता येत नाही, म्हणजे असंच राहू देऊया. पी ऑफ ए इज इक्वल टू 7 अपाऊन 15. आता आपण सेकंड इव्हेंट पाहूया. सेकंड इव्हेंट काय दिलेला आहे? शो द नंबर विच इज अ मल्टीपल ऑफ 5. लेट बी बी द इवेंट ऑफ गेटिंग टिकीट शोज अ नंबर विच इज अ मल्टीपल ऑफ 5. मग आता पहा, या सॅम्पल्समध्ये सॅम्पल स्पेसमध्ये मल्टीपल ऑफ 5 आपण शोधूया. मल्टीपल ऑफ 5 म्हणजे 5चा टेबल, 5 10 15. हा इव्हेंट लिहूया, इव्हेंट बी 5, 10, 15. एन ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन इव्हेंट बी 1, 2, 3. एन ऑफ बी इज इक्वल टू 3. सो पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपाउन एन ऑफ एस, पुट व्हॅल्यू इन दिस फॉर्मुला, एन ऑफ बी 3 अपाउन एन ऑफ एस 15. यांची काटाकाटी करूया. 3 1 3, 3 5 15, 1 अपाऊन 5. पी ऑफ बी इज इक्वल टू 1 अपाऊन 5. मग आपण या ठिकाणी आन्सर लिहूया. पी ऑफ ए इज इक्वल टू 7 अपाऊन 15 आणि पी ऑफ बी इज इक्वल टू 1 अपाऊन 5. फोर्थ एक्झाम्पल, अ 2-डिजिट नंबर इज फॉर्मड विथ डिजिट 2, 3, 5, 7, 9 विदाउट रिपिटेशन. वॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर फॉर्मड इज अँड ऑड नंबर अँड सेकंड अ मल्टिपल ऑफ 5. आता पहा, या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 2-डिजिट नंबर्स तयार करायचे आहेत. उदाहरण काळजीपूर्वक वाचायचं. आता पहा, या ठिकाणी काय दिले आपल्याला? विदाउट रिपिटेशन. मग काळजीपूर्वक जर आपण वाचलं तर आपले चुकण्याचे चान्सेस खूप कमी होतील. काही मुलं घाईमध्ये काळजीपूर्वक न वाचल्यामुळे काही अंक रिपीट घेतील. आपल्याला दिले विदाउट रिपिटेशन. मग यासाठी आपण सॅम्पल स्पेस तयार करूया. 2-डिजिट नंबर इज फॉर्म्ड, 2-डिजिट नंबर इज फॉर्म्ड, यासाठी आपण सॅम्पल स्पेस लिहूया. यस 23, 25, 27, 29. त्यानंतर 32, 35, 37, 39. त्यानंतर 52, 53, 57, 59. त्यानंतर 72, 73, 75, 79. त्यानंतर 92, 93, 95, 97. मग आता पहा, आपण 2-डिजिट नंबर यासाठी सॅम्पल स्पेस लिहिलेला आहे आणि विदाउट रिपिटेशन द डिजिट्स म्हणजे एकही अंक परत आलेला नाही, रिपीट आलेला नाही. आता याचे सॅम्पल पॉईंट्स मोजूया आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. सो एन ऑफ एस इज इक्वल टू 20.
मग आता यानंतर इवेंट ए आपण घेऊया लेट ए बी द इवेंट ऑफ गेटिंग एंड ऑड नंबर। मग आता पहा इवेंट ए काय मिळाला पाहिजे आपल्याला, ऑड नंबर। मग याच्यातील ऑड नंबर आपण घेऊया इवेंट ए 23, 25, 27, 29, 32 इवन नंबर आहे, त्यानंतर 35, 37, 39, 52 इवन आहे, 53, 57, 59, 72 इवन आहे, 73, 75, 79, 92 हा इवन नंबर आहे, 93, 95, 97। आता पहा इवेंट ए हा आपण ऑड नंबरसाठी लिहिलेला आहे। नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट यातील आपण मोजूया 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16। एन ऑफ ए इज इक्वल टू 16। आता आपण पी ऑफ ए शोधूया। पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू एन ऑफ ए 16 अपॉन एन ऑफ एस किती आहे 20। यांची काटाकाटी करूया, 4 5 जा 20, 4 4 जा 16। मग आपल्याला या ठिकाणी पी ऑफ ए किती मिळालं, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए 4 अपॉन 5। त्यानंतर सेकंड इव्हेंट पाहूया, अ मल्टिपल ऑफ 5, लेट बी बी द इवेंट ऑफ गेटिंग अ मल्टिपल ऑफ 5। मग इवेंट बी आपण घेऊया मल्टिपल ऑफ 5। पाचच्या टेबलमध्ये येणाऱ्या संख्या याच्यामध्ये पाहूया 25, त्यानंतर 35, त्यानंतर 75, त्यानंतर 95। सो नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन इव्हेंट बी इज 1, 2, 3, 4, एन ऑफ बी इज 4। आता पी ऑफ बी शोधूया। पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस हा फॉर्म्युला वापरू, याच्यात किमती ठेवूया, एन ऑफ बी 4, एन ऑफ एस 20 आहे। याच्यात काटाकाठी करूया आपण, 4 1 जा 4, 4 5 जा 20, 1 अपॉन 5, पी ऑफ बी इज इक्वल टू 1 अपॉन 5। मग आपण आन्सर लिहूया, पी ऑफ ए इज इक्वल टू 4 अपॉन 5 अँड पी ऑफ बी इज इक्वल टू 1 अपॉन 5। फिफ्थ एक्झाम्पल, द कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल्ड 52 प्लेइंग कार्ड्स। फाइंड द प्रोबेबिलिटी दॅट द कार्ड ड्रॉन इज अँड यस कार्ड अँड सेकंड अ स्पेड कार्ड। आता पहा या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल्ड पॅक। आता या ठिकाणी पहा 52 प्लेइंग कार्ड्स, सो देर आर 52 प्लेइंग कार्ड्स इन अ पॅक, वी हॅव टू फाइंड आउट अँड यस कार्ड। देर आर 52 कार्ड्स इन अ पॅक मीन्स सॅम्पल स्पेस मीन्स एन ऑफ यस इज 52। देर आर 4 सूट्स, स्पेड, हर्ट, डायमंड, क्लब,
ईच सूट है 13 कार्ड्स, सो 13 फोर जा 52। आता इवेंट ही अपन घेऊया, लेट ए बी द इवेंट ऑफ गेटिंग एन यस कार्ड। आता पहा 52 प्लेइंग कार्ड्स आहे, त्यामध्ये फोर सूट्स असतात, स्पेड, हर्ट, डायमंड आणि क्लब। प्रत्येक सूटमध्ये वन यस कार्ड असतं। देअर आर फोर सूट्स, स्पेड, हॉर्ट, डायमंड एंड क्लब। इन ईच सूट देर इज वन यस कार्ड। इन ईच सूट देर इज वन यस कार्ड। मग आता पहा प्रत्येक सूटमध्ये वन यस कार्ड आहे, मग फोर सूटमध्ये किती होतील? फोर कार्ड्स, सो देअर आर फोर कार्ड्स, देअर आर फोर यस कार्ड्स इन अ पॅक, सो एन ऑफ ए इज इक्वल टू फोर। आता पी ऑफ ए शोधूया आपण। पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ यस, पुट वैल्यू एन ऑफ ए इज फोर अपॉन एन ऑफ यस 52 बाय कैंसलिंग। फोर वन जा फोर रिमेन्स वन, वन टू 12, फोर थ्री जा 12। आता आपण सेकंड इव्हेंट पाहूया, लेट बी बी द इव्हेंट ऑफ गेटिंग अ स्पेड कार्ड। आता पहा 52 प्लेइंग कार्ड्समध्ये 13 स्पेड कार्ड, 13 हर्ट कार्ड, 13 डायमंड कार्ड आणि 13 क्लब कार्ड्स असतात। देअर आर 13 स्पेड कार्ड्स इन अ पॅक ऑफ प्लेइंग कार्ड्स, इन अ पॅक ऑफ प्लेइंग कार्ड्स मीन्स एन ऑफ बी इज इक्वल टू 13। आता पी ऑफ बी शोधायचं आहे आपल्याला। पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ यस। पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी किती आहे? 13 अपॉन एन ऑफ यस 52। काटाकाटी करूया, 13 वन जा 13, 13 फोर जा 52, वन अपॉन फोर। पी ऑफ बी इज इक्वल टू वन अपॉन फोर, अपन आंसर लिखूया। पी ऑफ ए इज इक्वल टू वन अपॉन 13 एंड पी ऑफ बी इज इक्वल टू वन अपॉन फोर। अशा रीतीने आपण प्रॅक्टिस सेट 5.4 यामधील सर्व उदाहरणाचा अभ्यास केला आहे। हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, तसेच आपल्या वर्गमित्रांना शेअर करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बांगेद मॅथ्स अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।